आणि वायरला लागून जर खेळाडूने झेल पकडली तर तिथे फलंदाज बाद असणार आहे. टप्पा पडून पोळवरती लागून तुम्ही जर ग्राउंड मध्येच बॉल राहता तर तुम्ही जेवढा धावाल तेवढा धावा तुम्हाला दिला जातील. पोलवरती चेंडू लागून जर टप्पा पडून बाउंड्रीच्या बाहेर जातो तो चौकार असणार आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावर द्या. चला सुरुवात करा सामन्याला प्लीज. व्हेरी फर्स्ट बॉल सुरुवातीतून होत असताना आघाडीची जोडी भोकरपाडा संघ प्रथमदा फलंदाजी करतोय. आघाडीची जोडी सागर आणि प्रणिती आघाडीची जोडी पहिल्या ओव्हर मध्ये बॉलिंग करतायत. पंढरी पवार बॉलिंग करतात ओव्हर नंबर एक मध्ये. जबरदस्त सामना इथून आपल्याला पाहायला मिळतो. भोकरपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट गोडेवली या दोन संघांमध्ये मॅच. चलो दोन ताकदवार टीम मध्ये ताकदवार सामना. हो समोर खेळलेत बी मध्ये. लॉंग ऑफला खेळाडू प्रोटेक्शन आहे. पहुवात पोचतील का परंतु त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार. हो चांगला फटका बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट खेळलेत आणि बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. दोन खेळाडूंकडून चेस सुरू होता. बॉल सीमापारा चौकार. बाउंड्रीच्या बाहेर सलगचे तीन थ्री इन अ रो. डीजे
खेळलेत लॉंगन लॉंग ऑफ मध्ये यावेळी क्षेत्ररक्षक पोहोचलेत फक्त सिंगल या चेंडूवरती म्हणते ओव्हर पूर्ण झाल्यात एक आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 धाव संख्येवरती स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक चावळा ओपन क्रिकेट आपण आजच्या दिवसामध्ये एन्जॉय करत आहोत शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस त्विशा इलेव्हन या दोन संघांमध्ये मॅच चालू आणि त्विशा इलेव्हन या संघामध्ये कर्जतचे दोन सुपुत्र आज खेळलेले आहेत या नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये एक म्हणजेच उंबरोळी संघाचा साहिल लोंगले आणि दुसरा म्हणजेच अमराई टीमचा विजय पवार यांनी दोघांनी गोलंदाजी केली साहिल लोंगलेनं टाकलं संघाकडून दुसरं षटक धावा दिला 10-1 विकेट तिसरं षटक टाकलं विजय पवारनं धावा दिला 6 आणि त्याने घेतला 2 विकेट एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत फॉरवर्ड डीप मध्ये प्रोटेक्शन सांभाळून फिल्डिंग करा एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा पंचांकडे अपील बॅट लागली प्रथमता बॅट इन्व्हॉल्व्ह या सिच्युएशन मध्ये सेकंड साठी कॉल 2 रन या चेंडूवरती पूर्ण होत आहेत पहिल्या फेरीमधील ही चौथी लढत आपण पाहत आहोत आजच्या दिवसामध्ये अपील ऑफ स्टिक मिस करतोय चेंडूवरती लेग बायचे सिंगल ऍड होते संघाची धाव संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 18 या धाव संख्येवरती सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करतात हर्ष गोडिवली वर्सेस भोकरपाडा या दोन संघांमध्ये सामना चालू आहे हर्ष सेकंड ओव्हर मध्ये वेगवान चेंडू टाकला हर्षनं फायदा उचलत असताना निर्धाव चेंडू आला पेसर येतात हर्ष मॅडम पेसर थोडासा टर्न देखील देतात चेंडूला फिंगर रोल करतात बॉल वरती आणखीन एक डॉट बॉल आला आतापर्यंत संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली होती 17 या ओव्हर मध्ये आता उर्वरित 18 झाल्यात अजून उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला 18 झाल्यात अवघ खेळले जेलची शक्यता बॉलर नाही पोचू शकले सिंगल इथून मिळेल 19 शेवटचा बॉल आता सेकंड ओव्हर मधला हर्षनं जबरदस्त गोलंदाजी केलेली सेकंड ओव्हर मध्ये पहिला पॉवर प्ले मध्ये 13 वसूल गेला आणि सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये 4 तिसऱ्या बॉल वरती लेग बाईज चौथा डॉट आणि 5वे सिंगल अंतिम चेंडू या ओव्हर मधला कोलवा टप्पाचा चेंडू तो क्रशिंग यॉकर क्लीन बॉल बाद प्रॉपर यॉक केला चेंडूला प्रश्नाचं उत्तर नव्हतं बॅटरकडे फलंदाज बाद 19 पहिला धक्का
आता प्लीज. हाँ प्लीज थोड़ा फास्ट करा. बॉलर तेजस, तेजस आले तो ओवर नंबर तीन मध्य. सागर ने जबरदस्त बैटिंग कर ली, तीन सलग चौकार. सागर ने प्रत्येक बॉल वरती रन खेल ले ली. महत्वाची गोष्ट है कि जास्त का डॉट परसेंटेज फार कमी खेल. आता स्ट्राइकिंग नवीन बैटर आदित्य गेला नॉन स्ट्राइकिंग एंड वर दिए. प्रणीत स्ट्राइकिंग एंड वर बॉलिंग मार्क वर दी. तेजस पहिला चेंडू वरती आक्रमण. बरेच जण म्हणतात की लॉन्गर आणि लॉन्ग ऑफ मध्ये षटकार जात नाही. या पॉवर पॅक फटका, जबरदस्त षटकार फलंदाज प्रणीतच्या बॅट मधून. सहाच्या मदतीने संघाची धावत संख्या ही 25 वरती. तेजसच्या विरोधामध्ये प्रणीतचं आक्रमण. वेल लेफ्ट व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन. व्हाइट बॉलला संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली होती 26 वरती. एक्स्ट्रा ह्या चेंडूवरती मिळते. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडीचा तंत्र वापर करत असताना तेजस एक्स्ट्रा रन. 26-26 आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड ऑफला. दूर क्षेत्ररक्षक पहिली तर वेगाने कंप्लीट. लॉन्ग ऑफचे खेळाडू पोहोचलेत. सेकंड साठी कॉल चाललेला आहे. स्ट्राइकिंग एंडला थ्रो. दोन रन 28 धावा ओव्हर नंबर तीन. पुस्तकावरती धावा 28 वरती. चार चेंडूंचा खेळ बाकी ओव्हर नंबर तीन मध्ये. बॉलर तेजस थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आतापर्यंत 9 आलात या ओव्हर मध्ये, दोनच बॉल मध्ये. अंतिमचे 4. हो एक्स्ट्रा बाउन्स, समोरून टॉस झाला बॉल. सरप्राइजिंग डिलिव्हरी होती, डॉट बॉल. आफ्टर पूल केला वरच्या बाजूला लागला चेंडू अवे मध्ये आणि कॅच ड्रॉप. कॅच इथून सुटलेली आहे. दोन धावा देखील मिळतात. दोनच्या मदतीनं संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 30 वरती. प्रणीत खेळतोय. आज ओपनर गेला होता. प्रणीतला फार कमी संधी मिळाली सुरुवातीला. सागर ने विध्वंसक सुरुवात करून दिली. त्यानंतर आता प्रणीत आक्रमण पाहतात. ओ कोवर टप्प्याचा चेंडू, डॉट बॉल. प्रॉपर यॉर्कर. अंतिम चेंडू आता या ओव्हर मधला. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा समोर ड्राइव्ह करत असताना एक रन कंप्लीट मिस्टेक झालेली आहे. सेकंड साठी कॉल. प्रयत्न चालवला. दोन सहजतेने मिळतात. दोनच्या मदतीने संघाच्या धाव संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 32 वरती. तीन ओव्हर मध्ये 32.
संयुक्त कबड्डीपट्टू भगवानजी कराळे यांचं आगमन झालेलं आहे. कर्जदा प्रथमदा फेमस होता कबड्डीसाठी आणि त्या काळामध्ये पूर्ण रायगड मध्ये ज्याने दबदबा निर्माण करून ठेवला होता, आहाकार माजवला होता कबड्डी खेळत असताना, ते भगवानजी कराळे यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. भगवान शेठ कराळे यांना विनंती, व्यासपीठावरती आपलं स्वागत. मोहनजी मसने हे देखील उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत. 32 झाल्यात अंतिम ओव्हरचा खेळ, आता बाकी राहिले बॉलर आलेत विजय विनय विनय माफ करा चौथं षटक विनय साकिंग आदित्य लेफ्ट बॅटर. सर्वप्रथम चेंडू आदित्यचा, खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंथ. जवळपास 19 चेंडूंचा खेळ झालेला, 19 मध्ये जवळपास 5 ते 6 तर यॉर्करच झालेले आहेत. प्रॉपर रिलीज करतात बॉलर विनय आलेत आणि प्रॉपर रिलीज पा डाव्या हाताने गोलंदाजी करतात सिस्टमॅटिकली. चारही गोलंदाज लेफ्ट हँड साइडचे, तो सर फायदा राहिलेला. प्रॉपर कानाजवळून आत फिरवतात आपण, पण ऍक्शन विनयची. यॉर्करनं सुरुवात केली एक रन पहिल्या बॉलवर, ते टीमची धावसंख्या 33. आणखीन एक चांगला बॉल राईटी बॅटर समोर आल्याच्या नंतर विनयचं सेल्फ कॉन्फिडन्स झुणावतं आणि तशा प्रकारचा चेंडू त्याने टाकलेला. हे विसरून चालणार नाही की सागर बाद झाल्याच्या नंतर प्रणितनंच या धावा केलेल्या आहेत. प्रत्येक बॉलवरती त्याच्या इनिंग मध्ये फक्त 2 डॉट 3 डॉट बॉल आहेत. प्रत्येक बॉलवरती त्या प्रणितनं रन घेतलेली आहे. क्रीडांगणावरती मोठ्या धावा होत नाही सहजासहजी. पा वन मोर यॉर्क बॉल रिलीज किती प्रेमानं करतोय तो. बॉल वरती ग्रिपिंग पॉइंट असा, त्यानंतर अगदी काळाजवळून आत फिरवतोय. चारही गोलंदाज लेफ्टी, त्यामध्ये अंतिम षटक टाकण्यासाठी विनय. कुठल्याही पोझिशन वरती कधीही गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारा विनय बॉलिंग करतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. ओ आता ओव्हर पिच सापडला आणि ओव्हर पिच चेंडू समोर, प्रणितच्या समोर ओव्हर पिच चेंडूंना नाहीये थारा. बॉल बाउंड्रीच्या बाहेर, मिड विकेटला षटकार. संघाची धावसंख्या 39 वरती 39. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अंतिम 2 चेंडूचा आता खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 39. फिल्डिंग मध्ये परिवर्तन, विनय बॉलिंग करतोय. स्टेजच्या विरुद्ध साइडला जी रेड कलरची गाडी उभी आहे मयूर कदम, आपल्या समोर जी गाडी आहे त्याचे मिरर रिफ्लेक्ट करतात. थँक्यू थँक्यू. धावसंख्या 39, अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. व्हाईट बॉल पंचांना कॉल केला, एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 40 या धावसंख्येवर. अजूनही 2 बॉल बाकी आहेत, 40 झाल्यात. पाहुयात अंतिमच्या 2 बॉल मध्ये किती धावा अपेक्षा करतील, किमान 6 ची. लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक डाउन द बॉल. खूप सुंदर झेल, प्रॉपर जज कॅच, वेल जज कॅच. फलंदाज बाद शेवटचा बॉल, नवीन बॅटर रस राईटला. 40 धावा.
आता खेळ बाकी आहे. पवत पहिल्या सत्रामध्ये बोकरबाडा संघ कितीच टार्गेट गोडिवली संघाच्या विपक्षामध्ये ठेवतोय. फुल टॉस जेलची शक्यता. खेळाडू पोहोचले डाऊन द बॉल. जेल स्वीकारले फलंदाज बाद. अंतिम दोन बॉल वरती आले. दोन विकेट संघाच्या धावसंख्या चार ओव्हर मध्ये 40 विजयासाठी 41 ची गरज. आपण हा भव्य सन्मान या व्यासपीठावरती आपण करावा. गोडिवली संघाचे पुरस्कर्ते ज्या गोडिवली संघाने नुकताच बॉलिंग केलेली आहे जबरदस्त बॉलिंग चारही गोलंदाजांना खास करून जे यॉर्कर त्यांना टाकलेले आहेत ते सर्व प्रेक्षकांना लक्षात राहतील. गोडिवली संघाच्या पुरस्कर्त्यांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर उत्कृष्ट कबड्डीपटू सन्माननीय भगवानजी कराळे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेऊत. कबड्डीपटू म्हटल्याच्या नंतर फिटनेस आणि त्यांचे फिटनेस पा किती प्रॉपर. मी मगाशी देखील जसा उल्लेख केला की कर्जदा प्रथमदा कबड्डीसाठी ओळखला जातो आणि तेच कबड्डीपटू उत्कृष्ट रायडर म्हणून त्यांची ओळख आहे. ते भगवान शेठ कराळे यांचा भव्य सन्मान. सन्माननीय निखिलजी पाटील साहेब सदस्य त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. सर्व आपल्या घरच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी इथपर्यंत पोहोचतलेत त्यांचा भव्य सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. भव्य सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. आणखीन एक मोठी स्पर्धा हाल खुर्द या स्पर्धे या ठिकाणी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. हाल चषक 2024 9, 10 आणि 11 फेब्रुवारी मध्ये या स्पर्धेचा कालावधी असणार. या स्पर्धेची प्रवेश फी असणार आहे 3,500 प्रथम पारितोषिक 30,000 दुसरं पारितोषिक 15,000 आणि तिसरं पारितोषिक असणार आहे 7,500. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी तुम्हाला कूलर देण्यात येईल. प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफीनं तुम्हाला सन्मानित करण्यात येईल. आणि या स्पर्धेमध्ये फक्त शनिवार आणि रविवारी फक्त 2 दिवसांमध्ये एंट्री शिल्लक राहिलेल्या 4 ते 5 संघांना एंट्री मिळू शकते. तर आपल्याला स्पर्धेमध्ये सहभाग जर नोंदवायचा असेल तर आपण त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावरती बसलेले सईद भाई आणि आसिफ भाई यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. सन्माननीय दीपकजी सावंत बुतिवली गावचे जावय त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. गोडिवली टीम मध्ये ते खेळत आहेत त्यांना ऍक्शन आहेत आणि त्यांचा देखील आपण भव्य सन्मान या व्यासपीठावरती करत. बुतिवली गावचे जावय होते आणि जावय बापूंचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. 41 पाहिजे 40 झालत. जावळ्यांचा भव्य सन्मान बुतिवली टीमच्या वतीनं आपण या स्पर्धेच्या वतीनं भव्य सन्मान करत आहोत. चांगला खेळ त्याने दाखवलेला आहे पहिल्या इनिंग मध्ये. आता पाहूया 41 चेस होतील का. गोडिवली संघ इन ऍक्शन. भोकरबाळा इन संघ इन ऍक्शन. कर्जत मधून आपण पाहिलं तर बऱ्याच संघांना आपण प्रथम प्राधान्य देत असतो परंतु बुतिवली चषक त्यानंतर बऱ्याचशा या क्रीडांगणावरती ज्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये 32 टोटल संघ खेळतात. त्यामध्ये 16 संघ हे कर्जत तालुक्याच्या बाहेरील संघ आहेत आणि जे 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत
ते सर्व भुतीवली गावाचे रिलेटिव्स राहिलेले आहेत, भुतीवली गावावरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि सर्व नातेवाईकांना एकत्रित आणून 16 संघ बाहेरून घेण्यात आलेले त्या स्पर्धेमध्ये आणि चांगला खेळ पहिल्याच बॉलवरती सर सेनापती झाला क्लीन बोल्ड वॉर्करने केले सुरुवात फलंदाज बाद गुड शॉट प्लेड ऑन पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ट समोर खेळलेत मिडॉनला रन आउटची शक्यता ओ मिस्टेक झाली पहिल्या अटेम्प्टमध्ये गॅदर त्यानंतर जर शॉकिंग एंड थ्रू वेगानं पोहोचला तर रन आउटची दाट शक्यता होती रिस्क घेतली होती एक रन साठी रिस्क घेणं किती योग्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत नवीन खेळाडू नितेश बॉलिंग करतात आणखीन एक वेगवान चेंडू त्यांच्या वतीनं लॉंग ऑफला एकच रन या चेंडूवरती मिळते आणि एक चेंडू एक रनच्या मदतीनं संघाची धावा संख्या 2 महत्वाचा गडी पहिल्याच बॉलवरती बाद झाला तो म्हणजेच कुणाल सरसेनापती बाद झाल्याच्या नंतर मिडल ऑर्डरवरती मोठी जबाबदारी नॅट नंबर 3 मध्ये प्रशांतला आपण पाहतात नितेश नितेश हा जबरदस्त चेंडू वेग नितेश कडे भन्नाट आहे आणि टप्प्यावरती त्याचं नियंत्रण रितेश करतोय का बॉलिंग रितेश आगेविले बॉलिंग करतात बोलत आहे रितेश ओ एक रन टेकन मोठी काढा लागली आहे फलंदाज बाद वेगानं बीट केलंय आणखीन एक मोठा धक्का घोडीवली टीमला बॅट्समन आउट ओव्हरचा अजूनही अंतिम एक चेंडू बाकी राहिलेला दोन धावा देत दोन महत्वाचे गडी बाद केलेत रितेशन वेग क्लीन बोल्ट वेगवान चेंडून दिला प्रत्युत्तर जणू काय आगीचे निखारे टाकत असताना रितेशन पहिलं षटक टाकलं प्रचंड वेगवान चेंडूचे त्यांना हाताळणं केली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 धावा देत 3 गडी त्यानं बाद केलेल्या आहेत
टोटल टार्गेट 41 उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे आणि 39 या धावसंख्येची गरज 18 बॉल मध्ये। सेकंड ओवर प्रणीतचा पहिला चेंडू समोर खेळलेत 39 ची गरज 18 चेंडूंमध्ये ओ ॲक्युरेट थ्रो पहिली सिंगल पहिल्या चेंडूवरती संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचलेले 3 वरती आता 38 बनवायचे उर्वरित 17 चेंडूंमध्ये। दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रणीत कमी गतीने टाकला प्रॉपर कनेक्ट झाला ओ प्रयत्न पहा लाजवाब प्रयत्न काय जबरदस्त होते षटकार मिळाला परंतु प्रयत्नांचं कौतुक आपण करूयात अगदी स्टेजच्या समोर प्रयत्न आवडले असेल तर या खेळाडूसाठी एकदा जोरदार आहे। षटकार घ्या जरूर सा मिळाला जरूर परंतु प्रयत्न काय कमालीचे होते विनयच्या बॅटमधून हा षटकार आला सहाच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 वरती आक्रमण प्रणीतच्या विरोधामध्ये विनय आपण पहा छोटा खेळाडू आहे फार कमी उंचीचा खेळाडू कमी तब्येतीचा खेळाडू परंतु बॉल काय कनेक्ट करतो जबरदस्त वेगवान चेंडू कदाचित आतमध्ये वळण घेणारा चेंडू असावा पंचांकडे रनआउट स्टंपिंग साठी अपील करण्यात आली होती डॉट बॉल आलाय डावफलक सिरावले ते 9 वरती ओव्हर नंबर 2 मध्ये प्रणीत तब्बल 41 टार्गेट 9 बनवलं 32 अजून करायचे उर्वरित आता 15 चेंडूंचा खेळ राहिला 15 मध्ये 32 येणारे 3 बॉल महत्वाचे ठरतील एक्स्ट्रा कव्हरला खेळले डीप मध्ये प्रोटेक्शन सेकंड साठी कॉल चालवला एक्स्ट्रा कव्हरला स्ट्राइकिंग हिटला वेगानं थ्रू थोडासा वाईट राहिला जबरदस्त थ्रो होता थोडासा वाईट राहिला 2 रन या चेंडूवरती मिळतात आणि 2 मदतीने 11 धावा विजयासाठी आणखीन 30 करायचे उर्वरित 14 मध्ये 30 ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं गोलंदाजाच्या वरती आक्षेप घेण्यात आलेला थर्ड अंपायर अंकुश कराळे अकरा 14 मध्ये 30 खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला मिड ऑफच्या वरतून लॉंग ऑफ ला ओ चकवा दिलाय 2 धावा मिळाले एकच मिळू शकली असते परंतु कदाचित नशीब देखील साथ देते गोडवली संघाला शेवटचा बॉल आता बाकी आहे 30 करायचे होते 14 मध्ये आता 28 करायचे उर्वरित 13 चेंडूंमध्ये 28 निर्णायक चेंडूवरती फटका येणं अपेक्षित असेल संपूर्ण संघाला खोलवा टपाचा चेंडू पाठीमागे एक रन तर आउटफील्ड फास्ट आहे खेळाडू चेस करतात
फिल्डिंग झालेली डीप मध्ये तत्पूर्वी दोन धावा या चेंडूवरती मिळतात. दोनच्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 15 वरती. विजयासाठी आता गरज राहिलेली ती 26-12 चेंडूंमध्ये, 12 मध्ये 26. बारा मध्ये 26. फुल टॉस, नो बॉल. ईशान भीम सेकंड साठी कॉल चालवला. नो प्लस 2, 3 धावा या चेंडूवरती मिळतात. फ्री हिट चा बॉल. 12 मध्ये 26 ची आवश्यकता. पहिला चेंडू नो बॉल, 3 मिळाल्यात या चेंडूवरती. आधी पाटील आलेत बॉलिंग मार्क वर. 12 मध्ये 23 फ्री हिट. ओ फ्री हिट वरती फ्री माइंडेड फटका, बॉल सीमा पार, महत्वपूर्ण चौकार. 12 मध्ये 26 करायच्या होत्या, बोनसच्या 3 मिळाल्या. 12 मध्ये 23 राहिल्या होत्या. आता 11 मध्ये 19 धावांची गरज. बॉल भिजला असेल तर नवीन, कधी हरवला तर जुना, परंतु भिजला तर नवीन. जर भिजला असेल तर नवीन बॉल दिला जाईल, हरवला तर जुनाच मिळेल. बॉल 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 भेटला बा. अच्छा भिजलेला चेंडू, नवीन बॉल. लॉफ्ट करतात आधीचा चेंडू. लॉन्ग ऑन ला झेल पकडले, फटका आधी गेल चांगला होता, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु वेगाला बीट करू शकले नाही. आणखीन एक फलंदाज बाद. धावा संख्या टोटल जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 22 वरती. विजयासाठी 19 करायच्या. उर्वरित आता चेंडू बाकी राहिलेत. या ओव्हर मधले 4 अर्थातच 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 19.
एक रन मिळते. पहा किती अचूक पंचांचा लक्ष होतं. बॅट वरती लागला चेंडू, त्यानंतर बाउन्स झाला. चांगले पंचगिरी, अचूक पंचांची भूमिका. राजेंद्र भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये. राजेंद्र भोईर प्रवीण पवार यांना सांगत असताना की मैंने आपका नमक खाया सरकार. वेज लागली आहे जेलची शक्यता. खेळाडू बाद, आणखीन एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. इक्वेशनचा आता विचार करूयात. उर्वरित या ओव्हर मध्ये बॉल बाकी राहिलेले आहेत दोन, म्हणजेच आठ चेंडूंमध्ये विजयासाठी 18 ची आवश्यकता. ओ, आणखीन एक विकेटची शक्यता. फलंदाज बाद, आता 7-18. सात मध्ये 18 ची आवश्यकता. 7 बॉल आणि विजयासाठी 18. अठराची आवश्यकता 7 चेंडूंमध्ये. बोला तयार. वेगवान चेंडू समोर खेळलेत लॉंग रनला. सेकंड साठी कॉल चालवला. डोक्याची धाव, थोड असा स्लो वाला असंच म्हणूयात. सेकंड कम्प्लीट. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. 6 मध्ये 16 ची आवश्यकता. 16 from 6. 6 मध्ये 16. सहा चेंडूंचा आता कळ बाकी आहे. 6 मध्ये 16 ची आवश्यकता. फुल टॉस, नो बॉल. फुल टॉस, नो बॉल. ओवर द वेस्ट. 1+1, 2 धावा.
सहा मध्ये 16 करायचे होते, दोन आलेत आता, सहा मध्ये 14। फ्री हिटचा बॉल स्ट्राइकिंग एंडला, बॅटर आपण पाहतात सुजल आहेत स्ट्राइकिंग एंडवर, सहा बॉल मध्ये आता 14। चला टाइमपास करू नका प्लीज, सहा बॉल मध्ये आता 14 ची गरज राहिलेली आहे। फ्री हिटचा बॉल सुजल साठी, आठवा बाटने करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल डॉट आला, उर्वरित 5 बॉल आणि विजयासाठी 14 ची आवश्यकता। पाच मध्ये आता 14 ची आवश्यकता, आणखीन एक लो फुल टॉस आणि क्लीन बॉल झालेत, फलंदाज बाद झालेत। आता उर्वरित या ओव्हर मध्ये आता चेंडू बाकी राहत आहेत ते 4, आणि 4 मध्ये आता 14 ची आवश्यकता। पांचशील टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करत आहोत की आपण नाणेफेक कक्षामध्ये यावं। हर्षल तांडेल जे संघाचं नेतृत्व करतात आज रिप्रेझेंटेटिव्ह। 4 बॉल्स आता खेळ बाकी आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 14 ची आवश्यक। चला भोकरपाडा संघ प्लीज आपल्याला विनंती, टाइमपास करू नका प्लीज, गाई करा थोडी। विजयासाठी 4 मध्ये 14, शॉर्ट कव्हर पॉइंटला उडाला चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, सेकंडचा कॉल चालवलाय। एकच रन मिळते आता 3 मध्ये 13 ची गरज। तीन बॉल आणि विजयासाठी 13। तेरा तेरा पाहिजे 3 मध्ये, 4 मध्ये 14 करायचे होते, 1 रन आले, आता 3 मध्ये 13 ची आवश्यकता। विकेट 8 गेलेत, 9 आणि 10 क्रमांकाचे खेळाडू खेळतात। चांगला चेंडू टाकला, आणखीन एक डॉट बॉल आला, शेवटचे 2 बॉल विजयासाठी 13। पांचशील टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित उपस्थित व्हा। फुल टॉस, एकच रन, 1 मध्ये 12, फॉर्मॅलिटी, 1 चेंडू आणि 12। ओ चांगला चेंडू टाकलेला, हा देखील ओव्हर पूर्ण झाली आणि मॅच इथून जिंकली आहे भोकरपाडा या संघांना। अभिनंदन टीम भोकरपाडा आणि हार्ड लक टीम गोडिवली, चांगला खेळ दोन्ही संघांना दाखवला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रितेश, ज्याने पहिलं षटक टाकलं, 3 महत्वाचे गडी बाद केले, तो रितेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। भगवानजी कराळे यांना विनंती, आपल्या सुभाष साहेब मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यावा। चला कॅप्टन या भोकरपाडा आणि पांशील, भगवान दादांना विनंती, मॅन ऑफ द मॅच द्या आणि आपणच टॉस करा।
रितेश रितेश मैन ऑफ द मैच रितेश।